सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथे दोन गव्या रेड्यांचा धुमाकूळ. जंगली गव्याच्या दर्शनाने मणेराजुरी सह परिसरात खळबळ. गव्याची माहिती मिळाल्या रविवारी दुपारपासूनच वन विभागाकडून शोध मोहीम सुरू आहे, परंतु अद्याप हे गवे रेडे सापडले नाहीत. याबाबत समजलेली माहिती अशी, मणेराजुरीतील गव्हाण रोडवरील जमदाटे वस्तीवर एक जणांचा द्राक्ष बागेत रविवारी सकाळी 6 दरम्यान दोन रवे बसलेले दिसले. या वस्तीवरील दोघे युवक बागेत काम करण्यासाठी गेले असता त्यांनी ते प्रथम पाहिलं. त्यांना कोणाच्या तरी प्रथमतः म्हैशी असतील असं वाटलं, म्हणून हुसकावण्याचा प्रयत्न केला, पण वाऱ्याच्या वेगाने ते त्यांच्या अंगावर धावून आले. त्या युवकांनी कसाबसा तेथून पळ काढला. या गव्यारेड्यांनी येथील असणाऱ्या तलावाकडे धाव घेतली, परंतु हे गवे अनेक बागांचे नासधूस करत पळत होते. यामध्ये अनेक बागांचे ड्रीप स्टे मुख्य साईट तार आदींचे मोठे नुकसान झाले आहे. ही माहिती वन विभागाला कळविण्यात आली. या विभागाच्या पथकाने दुपारी 4 नंतर युद्धपातळीवर गव्यांची शोध मोहीम सुरू केली असून सायंकाळी 7 हे गवे मिळून आले नाहीत. गव्यांच्या दर्शनाने मात्र मणेराजुरीसह परिसरातील घबराटीचे वातावरण आहे. या गव्यांनी अद्याप तरी कोणत्या प्राणी अथवा मनुष्याला इजा केली नाही. संकेत पाटील, तासगाव. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.